रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेला कोट्यावधी रुपयांचा निधी मिळालाय, पण रंकाळ्याचं मुख्य दुखणं कायम आहे. आजूबाजूच्या परिसरातील सांडपाणी नाल्यातून रंकाळ्यात मिसळतंय, त्यामुळं रंकाळ्यातील पाणी प्रचंड दूषित झालं असून ऑक्सिजन अभावी जलचरांच्या जीविताला धोका निर्माण झालाय. गेल्या आठवड्याभरात तलावातील हजारो मासे आणि जलचर मृत होऊन तलावाच्या काठावर अक्षरशः खच साचलाय. मेलेले जलचर महापालिकेनं बाहेर काढले नसल्यानं आता सगळ्या परिसरात असह्य दुर्गंधी सुटली आहे. कोल्हापुरातील रंकाळा तलावाला शहराची शान मानलं जातं, पण रंकाळ्याचं दुखणं काही थांबलेलं नाही. एकीकडं रंकाळ्याचं बाह्य सौंदर्य आणि सुशोभीकरणासाठी शासनाकडून 14 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळालाय, पण रंकाळ्याचं पाणी दूषित होऊ नये त्यासाठी त्यातील एक पैसाही खर्च करण्यात आलेला नाही. सध्या पुन्हा एकदा तलावातील पाणी दूषित बनलं असून ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालंय. परिणामी हजारो जलचरांचा मृत्यू होतोय. मुसळधार पावसामुळं रंकाळा तलाव पूर्ण भरला असून सांडव्यातून विसर्ग सुरू आहे, पण दूषित पाण्यामुळं मासे, कासव, साप अशा जलचरांचा जीव गेला असून मेलेल्या जलचरांचा रंकाळ्याच्या काठावर खच साचलाय. आता त्याची असह्य दुर्गंधीही सुटली आहे, त्यामुळं रंकाळा परिसरात फिरायला येणाऱ्या नागरिकांना धड श्वासही घेता येत नाही. महापालिकेनं किमान मेलेले जलचर बाहेर काढून त्यांची विल्हेवाट लावावी अशी मागणी होतीये. तसंच सुशोभीकरणावर उधळपट्टी करण्यापेक्षा रंकाळ्यातील पाणी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस आणि प्रामाणिक प्रयत्न करावेत अशी अपेक्षा आहे.